का सारेटा सारखा रंग मिळतो. मुंबईत गेला की गोरा, गावी आला की का हा काय नाही त्यात. आपण भांगुटी कधी बांधलं पाहिजे. थंड झाला. मित्र नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन व्हिडिओ मध्ये. भरपूर वाजले आज, कारण जरा घरची पण कामं होती आणि शिवाजी पण जरा कामावरून लेट आलाय. वाजले आता 8:30. पार्टीचाच प्लॅन होता, परंतु थोडी कामं वगैरे असल्यामुळे लेट झालेत. जास्त जण 5 जण आहेत. बंटी, ऋतिक, शिवाजी, मी आणि दादा येईल. 5 जण आहेत. चिकन वगैरे आता सगळे लेट झाल्यामुळे पहिले आधी सगळंच तुम्हाला सगळ्यात रेसिपीबद्दल तुम्हाला सगळं माहिती आहे, कसं काय करायचं काय नाही सगळं सगळं माहिती. परंतु एक आम्ही मजा म्हणून अशा पार्ट्या वगैरे करत असतो. आमचं थोडंसं पोटापाण्याचं होऊन जातं कधीतरी. आम्हाला वाटतं मिळून बसून खावं. घरात तर आम्ही काय खात असतोच. सगळे आता तयारी करत आले, सगळेजण आता काम करत आहेत. आज मलाच सगळं करायला लागणार आहे, कारण शिवाजी थोडासा इंजर्ड झालेला आहे. बंटी वगैरे काय काम करतो काय बघूया. आतमध्ये बघूया आता काय काय करत आहेत ते. थोडंसं मी आता बघू चिकन वगैरे सगळं बाकीच्या गोष्टी धुवून वगैरे व्यवस्थित घेतलेल्या आहेत. पोपटी बनवायची आहे मित्रांनो आज. तर मागच्या टायमाला पोपटी बनवली तेव्हा आम्ही दोघांनीच खाल्ली होती. आता ऋतिक आणि बंटीला पोपटी खायचीच आहे. तर चला तयारी करायला सुरुवात करूया, कारण लवकर लागपायचं आहे. सगळं याच्यामध्ये भांबुर्डे, मटकं, केळीची पानं. शिवाजी लागलाय बघा, शिवाजीला थोडासा इंजर्ड झालाय. ऋतिक मुंबईवरून आलाय पोपटी खायसाठी. आणि आपला गावकार बंटी. बाकी सगळे इकडे आहेत. अंडी वगैरे आणले. जरा स्टेप बाय स्टेप आता करायला सुरुवात करूया. चिकन भात आणि पोपटी बनवायचे. थोडं सगळं चिकन मॅरिनेट करून झाल्याच्या नंतर सगळं थोडंसं चिकन आपण चिकनसाठी घेऊ. बाकीचं पोपटीमध्ये टाकूया ते पीस. तयारी करूया. भांबुर्डी टाकून घेऊया आधी. वालाच्या शेंगा बिंगा काय नाही, कारण पोपटी बनवण्याचं वालाच्या शेंगा बिंगा सगळे वापरतात. वापरणार नाही. भांबुर्डी भरपूर भेटली का तिथे. एक सीझन एक शिजणार सीझन असं बोल. नाही शिजणार ते वाफ सगळी करून टाकू. टाक एकदमच. म्हशीचं काय केलं नाही रे. आहे का पाळला फवारणीची मशीन बंद पडली. बंद पडली असं असं माझ्या गावामध्ये. ए साहेबा बस इकडे. अन्ना हे चिकन खाल ना तुम्ही थोडस. नाही नाही इकडं कधीच नाही खात. ते खायचं होत. दादा आज लेट झालं ना मीटिंग बिटिंग मध्ये. थोडं ना अम्मे काका येणार होते. तू लेट आलास ना. काही तर काप होते. काप कुठल्या होत फाटणार नाही. पाणी अंडी दे. फक्त चिकन आणि अंडीच हे करतोय. वालाच्या शेंगा काय आपल्याकडे नाहीत. आता अंडी पण आमच्या मोजलेल्या माणसांपुरतीच आहे. मोजके माणसांपुरतीच आहे.
अंडी अंडी जास्त होती कॉन्ट्रिब्यूशन आम्ही नाही आज केलं आहे मजबूत बेंच टाकलेली आहे किती वेळ आले नाही कव्हर झाला तो कव्हर अशी सरळ काढायची पुढे आपण अशी गजट मारून ना अशी बाहेर काढायचं मग ती सरळ होते आणि आत्ता मारत असली असेल पन्नास एक असेल कांदा पण नाही टाकला कोथिंबीर पण नाही टाकले फक्त चिकन आणि ते टाकले त्याला ते सुवाना मसाला टाकलास का विचार टाकूया चिकन मध्ये टाकूया बांधायला काय आणतो काढून दे ना म्हणणार मला फाटणार नाही ना काढल्यावर त्याला बांधायला आणणं काहीतरी दोरा वगैरे आण पण मी तर बघवलं की हाय तसंच टाकायचं यायचं शिवाजी काही बिके एवढी टाकलं होती ना चिकन मध्ये नाक्या बिके नव्हता टाकून होती तिखट तिखट सगळं टाकून दिला शिवाजी चिकन बनवलेला दोन दिवस चिकन उरला होता हे सगळे राख्या विक्याने विमत वाले ना रे तोंडाला ना पूर्ण ना झाडा खा गुट्याला त्याला पलटी मारायचं जाऊन होतं आपल्याला करणार आहेत आता पोपटीसाठी लाकडं आणलेले आहेत गवत आणलेले आहे आणि त्यादा इथे गवत आणतोय आणि इथं शिवादा लाकडं लावतोय वाकवत नाही तरी वाकतोय नको अरे बाजून खालून लाकडं ठेवूया परत म्हणजे अशी लावूया अशी म्हणजे खालून पूर्ण पेटेल समजलं ना नको नाही तर परत लाकडं झाल्याच्या नंतर खाली हा ऋतिक मडका घेऊन आलेला आहे पोपटीचा इथे मारे पलटी ऋतिक आता बघूया प्रत्येक ठिकाणी पोपटी म्हणजे खडी म्हणजे खरी पोपटी आहे ना पलटी हे रायगड वगैरे आहेत ना ते लोक भारी बनवतात म्हणजे पोपटी प्रॉपर बनवायची झाली ना त्याच्यामध्ये भांबुर्डी मेन भांबुर्डीच्या वाफ्यांचे शिजवतात तर वालाच्या शेंगा बिंगा कांदे वगैरे टाकतात मध्ये बटाटे पण टाकतात आपल्याकडे फक्त आपण चिकन टाकलेलं आहे आपला पॅटर्न जरा वेगळा आहे रे मुरची पॅटर्न हे आमची कोकणी पद्धतीतली पोपटी आहे एका साईडने पेटवू ना म्हणजे आपण लाकडं बिकडं व्यवस्थित लावत जाऊ बाकी पेटवलेलं आहे ओलं ना गव दिसतो जरा पेटू दे फिरवत जा ना आता गोल एका जागी ते पेटू दे सगळीकडे नको नंतर मग पेटला ना थंडीचे दिवस आहेत भावा बघा आता पोपटी पोपटीला आग लावलेली आहे पोपटी किती मिनिटात होते 15 ते 20 मिनिटात चिकन शिजतं रे चांगलं डायरेक्ट ओव्हन मध्ये लावलं तर
अवन तू कुकर मध्ये पण करू मायक्रोवेव्ह मध्ये कुकर मध्ये दोन सीटर कुकर मध्ये पण करू शकतो पण आगी सारखी चव नाही ना जी ह्याला चव असेल ती मडक्यात भारी चव पहिली लोक पूर्वीची लोक मडक्यात जेवण करायची आणि त्यांना ते त्यांचे बॉडी बिडी पण वगैरे कशी होती आता आपण जर्मन तेव्हा जर्मनची लोक आली होती ना इकडे त्यांची सत्ता होती ना त्यांनी सगळे जर्मनची भांडी बिंडी आणली इकडे क्या हुआ रे आपली मातीची मडकी बिडकी येत नाही तिथे करून टाकलं सगळं मड़के को आग लगाया सुनील मुंबईला गेल्याच्यामुळे आणि आता शिवाजी पण थोडा इंजर्ड आहे त्याच्यामुळे आता मी बंटीकडे दिला होता व्हिडिओ बनवायला आणि जरा मेहनत मलाच घ्यायला लागते आग व्यवस्थित पेटते भात सांगितलंय शिवाजीच्या मम्मीला बनवायला चिकन फक्त आपल्याला जाऊन बनवायचं आहे त्याच्यानंतर जेवायला बसू आता ह्या डिसेंबर महिन्यात सगळीकडे आता पोपटीला जोर येणार आहे साडेनऊ झाले जेवू तोपर्यंत आपण काय एवढा हे नाही लाव लाव ती लाकडं लाव ना पेटील मधी तोडून लावू पण ऋतिक कॉलम अर्ध्या एक तासामध्ये चांगली जर आग पेटली ना तर अर्ध्या एक तास अर्ध्या तासामध्ये एक तास पण नको अर्ध्या तासामध्ये चिकन व्यवस्थित शिजून जातं आतमध्ये कारण आम्ही लास्ट टाइम पण बनवली होती ना जास्त वेळ काय घेतलेला नव्हता ऋतिकला दिसतोय ना हा ऋतिक दिसतो फ्लॅश मार त्याच्यावर पण गोरा झाला मुंबईला जाऊन ना एसी मध्ये होता ना झाला त्या दिवशी फक्त गोरा होता नंतर झाला एक आहे ओरिजिनल कलर गावाला आल्यावर होती ओरिजिनल कलर घेतो मी बघ का सरडा सारखा रंग बदलतो मुंबईत गेला की गोरा गावी आला की का साठी मित्रांनो तिकडे आम्ही बाहेर मळीमध्येच आग लावले आणि आता म्हटलं चिकन बनवून घेऊया चिकन बनवण्यासाठी मेन शिवाजी आता इकडे आलोय भौतिक आणि बंटी आहे तिकडे दादाही तिकडे बाहेरच आहे अंधारा इकडे थोडासा त्याच्यामुळे थोडासा काळा दिसतोय इकडे विस्तव पेटवलेला आहे शिवाजीच्या घराच्या बॅकसाईडला गावाकडे अशी पानचूळ म्हणतात पाणी वगैरे तापवायला विस्तव खूपच झालाय वाटतं टोप ठेवतो त्याच्यामध्ये तेल टाकतोय तेल जरा तापलं का मग कांदे वगैरे हे करून घेऊया भाजून कांदा टोमॅटो भात तिकडे बनवलं नाही ना
कांदा बिंदा पटापट कापला फोन बरा झाला। डॉक्टर मैं आलो तो दरवाजा उभा होता गाड़ी घूम गए जेनेकर टमाटर लवकर विरघळे शिजून ग्रेवी साठी टमाटो विरघळला की थोडी जरा मदत होईल। अजून पुढे बसेल काहीतरी करत असे मला वाटेल तर काहीतरी करत असे बस काय म्हणतो वाढले किती काय अजून पेटव जरा 5-10 मिनिट तो मसाला टाका सुहाना वरून टाकूया चिकन टाकतो पद्धति जेवन बना पानी चिकन मसाला टाकतो अगोदर टाकलेला होता मॅरिनेट करताना गरम मसाल्याचे पॅकेट त्यांनी दोन दिले त्याला एकच टाकले दोन्ही टाकले अगोदर मॅरिनेट टाकून दोन लावलेली ग्रेवी मसाला लागतो चिकन भातच करायचं ना
बस झालं पाणी काजून टाकू थोडस टाक भातात ते घ्या बस बस सुटेल ना त्याला पाणी झाकून ठेवू काय मीठ टाकलंस जरा हे होते नंतर बघूया तरी पण थोडस टाकतो हंडी आहेत ना भांडीत टाक या अर्धा हात भात तसं ते उचल तो कागद तसाच उचल पाडला सगळं खाली काय करणार म्हटलं कागद चिमटा घ्या मला हाती ना जमत फोन करायला हा काय नाही त्यात आपण भांबुडी कधी बांधलं पाहिजे थोडा वेळ थंड झाला का ते हे होणार हा नाही गरम आहे थंड गरम मोठला मन लागतं ना मोठला तसं काढायचं हा पोपटीतली अंडी आणि चिकन आणि खाऊन बघितलं नाही आहे आहे ना व्यवस्थित बंटीने पण टेस्ट केला नाही याने काय केला ना का माहिती नाही आणि इथे ते चिकन आहे आणि इकडे भात आता आम्ही बसू जेवायला झालं आहे व्यवस्थित ना बस हा तू अंड नको घेऊ ते घे ते पण नाही घेत ते घे एकदाच घे म्हणजे परत परत नको बोनलेस घेते की काय बोनलेस खायला आता सुरुवात करतोय